महाराष्ट्र शाहीर परिषदेचे 12वे अधिवेशन श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या नगरीमध्ये पार पडणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नुकतीच देण्यात आली. महाराष्ट्र शाहीर परिषद ही शासन मान्य असलेली नोंदणीकृत संस्था. गेली 14 वर्ष महाराष्ट्रातील शाहीरांचं संघटन करून लोककलावंतांचे प्रश्न सरकार समोर मांडून त्यांना न्याय मिळवून देत आहे. संस्थेच्या 27 जिल्ह्यात 100 वरती तालुका शाखा आहेत. 2600 पुढे सभासद आहेत. प्रत्येक 3 ते 5 वर्षांनी अधिवेशन विविध भागात घेऊन स्थानिक लोकनेत्यांच्या माध्यमातून सरकार पुढे प्रश्न मांडतं. आतापर्यंत पुणे, सांगली, जयसिंगपूर, शेगाव, संभाजीनगर, शिवथरगड, नागपूर, कामठी, बुलढाणा, सासवड आदी ठिकाणी 11 अधिवेशनं झाली. 12वं अधिवेशन स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमध्ये 7-8 एप्रिल 2022 रोजी होत असल्याचं पत्रकार परिषदेत शाहीर पटा सलाकर यांनी सांगितलंय. महाराष्ट्र शाहीर परिषद स्थापन झाली. कारण होतं प्रामुख्यानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये शाहीरांनी खूप मोठं योगदान दिलं, परंतु त्यानंतर शाहिरांकडे कोणीही लक्ष दिलं नाही. म्हणून शाहिरांचं एक चांगलं संघटन असावं ह्या उद्देशाने मुंबईतल्या शाहिरांनी खूप प्रयत्न केले, पण कुणाच यश आलं नाही. पुण्यामध्ये शाहीर योगेश आणि शाहीर किसनराव हिंगे ह्या मंडळींनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र शाहीर परिषद स्थापन केली. तेव्हापासून दर 3 वर्षांनी 5 वर्षांनी अधिवेशन घेतलं जातं. त्याचा मुख्य अर्थ हाच असतो की शासनापुढं शाहिरांचे काही प्रश्न, शाहीर हा लोककलावंत आहे, त्याचं पोट त्याच्यावर आहे आणि फिरस्त आहे तो सातत्याने पाठीवर बिराड येऊन, त्यामुळं त्याच्या प्रश्नांकडे सरकारनं लक्ष द्यावं, त्याला अगदी बाजूला वाळी टाकल्यासारखं करू नये यासाठी परिषद आत्तापर्यंत झटत आलेली आहे. मानधनाचा मुद्दा हा परिषदेने उचलून धरला म्हणून आजपर्यंत तो तडीस लागलेला आहे.